हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक इन माय यूट्यूब चॅनल एजूचेंज टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट ॲडव्हर्ब्स ॲक्च्युली धीस पार्ट इज फ्रॉम स्टँडर्ड सिक्स्थ बट इट इज व्हेरी यूजफुल टू इच स्टुडंट ऑफ लर्नर ऑफ इंग्लिश लँग्वेज सो पे अटेन्शन टू माय व्हिडिओ ओके आता मित्रांनो तुम्हा सर्वांचं या पाठामध्ये पुनशे एकदा स्वागत आहे पहा आज आपण इयत्ता सहावीचं पान नंबर एकाहत्तरवरील ॲडव्हर्ब्स हा जो लर्निंग अबाउट लँग्वेजचा भाग आहे याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहा लर्निंग अबाउट लँग्वेज आता लर्निंग अबाउट लँग्वेज म्हणजे काय तर भाषेविषयीचं आपण शिक्षण भाषेविषयीचं शिक्षण आता कुठली भाषा असेल तर ती भाषा कशी वापरली जाते कशी तिची रचना असते हे आपण समजून घेतलं तर आपल्याला काय होतं ती भाषा वापरताना आपल्याला सोपं आणि सहज होतं त्या त्याप्रकारे आपण आज हा लर्निंग अबाऊट लँग्वेजचा हा भाग या ठिकाणी अभ्यासणार आहोत इथे सुरू इथे आपल्याला वाचायला मिळते पहा ॲडव्हर्ब्स सो टुडे वी आर गोईंग टू बिकम फॅमिलियर विथ हॅड ॲडव्हर्ब्स ओके व्हॉट आर ॲडवर्ब्स अँड हाऊ दे परफॉर्म द रोल इन द सेंटेन्सेस वी विल स्टडी ऑल अबाउट देम ओके ॲडव्हर्ब्स ॲडवर्ब्स मराठी शब्द आहे पहा मी इथे लिहितो क्रिया विशेषणे विशेषणे क्रिया विशेषणे ठीक आहे तर क्रियाविशेषण हे काय असतं मराठीमध्ये आधी ते समजून घेऊया तर कोणताही शब्द की जो वाक्यातील क्रियापदाविषयी किंवा त्या वाक्यात सांगितलेल्या क्रियेविषयी जर माहिती देत असेल तर त्या शब्दाला म्हणायचं क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषणालाच इंग्रजीमध्ये शब्द आहे -E ए डी व्ही ई आर बी एस ॲडव्हर्स ठीक आहे आता या ठिकाणी पुढे काय दिले पहा इथे सांगितलं आहे की रीड अलाउड द फॉलोईंग सेंटेन्सेस मोठ्याने आपण पुढची वाक्य वाचायची आहेत आर यू रेडी विथ मी ओके तुम्ही वाचायचं आहे माझ्याबरोबर वा मी वाचत असताना ठीक आहे आय हॅव सॉरी आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली द सॉक्स फिट माय फीट नीटली बॅलन्स मी वेल Sit steady. सो दे वेंट अवे आपण आता या ठिकाणी ह्या वाक्यांचा अर्थही समजून घेऊया आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लीटली मी म्ह मी त्याच्यावर पूर्णपणे विचार केला आहे मी त्याच्यावर पूर्णपणे विचार केला आहे इथे अंडरलाइन केलेला एक शब्द दिसतोय का तो नोट डाऊन करून ठेवा कंप्लीटली आय हॅव थॉट ओव्हर दैट कम्प्लिटली मी त्याच्यावर पूर्णपणे विचार केलेला आहे द सॉक्स फिट माय फीट नीटली सॉक्स म्हणजे आपण पायमोजे घालतो ना पायात तर ते पायमोजे माझ्या पायामध्ये व्यवस्थित बसतात ठीक आहे नीटली इथे अंडरलाईन केलेला शब्द आहे पा त्यानंतर बॅलन्स मी वेल मला व्यवस्थित धर किंवा बॅलन्स मी वेल मला इकडे तिकडे पडू देऊ नकोस माझा समतोल राख ठीक आहे बॅलन्स मी वेल चांगला माझा चांगला समतोल राख सीट स्टेडी स्थिर बस सीट स्टेडी त्यानंतर सो दे वेंट अवे म्हणून ते दूर निघून गेले म्हणून ते दूर निघून गेले सो हिअर आर सम अंडरलाईन वर्ड्स अँड व्हॉट अबाउट वी हॅ वी हॅर टू रीड नेक्स्ट लाईन द अंडरलाईन वर्ड्स आर नोन ॲज ॲडवर्ड्स आत्ता आपण जे हे अँड अंडरलाईन केलेले वर्ड पाहिले ना इथे कम्प्लिटली नीटली वेल स्टेडी अवे तर या शब्दांना आपण ॲडव्हर्ब्स असं म्हणतो आता पुढे पहा त्यांचं काम काय असतं अँड ॲडव्हर्ब इज अ वर्ड दॅट टेल्स समथिंग मोर अबाउट अ हर्ब पहा ॲडव्हर्ब हे असे शब्द असतात की वाक्यामध्ये आलेला जो हर्ब असतो क्रियापद जे असतं त्याच्याविषयी आपल्याला आणखी माहिती सांगतात समथिंग मोर अबाउट अ व्हर्ब तर त्यांना म्हणायचं ॲडव्हर्ब ठीक आहे वाक्यामध्ये आलेल्या क्रियापदाविषयी जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दांना ॲडवर्ब असं म्हणतात फॉर एक्झाम्पल पहा स्प्रिंकल देम जेंटली शिंपडा त्यांच्यावर हळुवारपणे शिंपडा स्प्रिंकल हे वर्ब आहे परंतु कसं शिंपडा जेंटली हळुवारपणे शिंपडा त्यांना हळुवारपणे शिंपडा मग आता शिंपडा हे क्रियापद आहे आणि त्याला आणखी माहिती कोणता शब्द देतो जेंटली कसं शिंपडा आहे सांगितलं हळुवारपणे जेंटली म्हणून हे झालं ॲडव्हर्ब जेंटली काय झालं पहा हे अंडरलाईन केलं मी इथे जेंटली हे झालं ॲडव्हर्ब इकडे पहा स्टर इट नाईसली स्टर हे झालं मेन व्हर्ब ढवळा छानपणे ढवळा एखादी तुम्ही जर रेसिपी शिकत असाल तर त्यामध्ये हा वाक्यप्रयोग वापरला जातो पहा स्टर इट नाई नाईस्ली म्हणजेच काय तर छानपणे ढवळा नाईसली ढवळायला सांगितलं आहे परंतु कसं नाईसली म्हणून हे सुद्धा झालं ॲडव्हर्ब ठीक आहे आता आणखी पहा त्यांचं फंक्शन काय असतं पहा ॲन ॲडव्हर्ब मे गिव्ह अस मोर इन्फॉर्मेशन अबाऊट म्हणजे ॲडव्हर्ब आपल्याला आणखीही कशाविषयी माहिती देतात पहा अबाऊट ॲन ॲडजेक्टिव्ह विशेषणाविषयी पण ते माहिती देतात हे एक्झाम्पल पहा यू आर टू काइंड आता इथे सब्जेक्ट आहे यू आणि त्याचं विशेषण कोणतं आहे काइंड काइंड शब्द त्याचं विशेषण आहे तू क दयाळू आहेस पण किती दयाळू आहेस यू आर टू काइंड खूप दयाळू आहेस म्हणजे हा ॲडजेक्टिव विषयी माहिती आहे टू खूप दयाळू आहेस म्हणून टू हे काय आहे ॲडव्हर्ब आहे आणि पुढे पहा अनादर ॲडव्हर्ब जर वाक्यामध्ये एखादं ॲडव्हर्ब आलेलं असेल तर त्या ॲडव्हर्बविषयीसुद्धा माहिती देतो आता इथे पहा दे रॅन व्हेरी फास्ट ते खूप जोरात पळाले वाक्याचा अर्थ काय होतोय ते खूप जोरात पळाले आता दे हे झालं करता रॅन झालं फर्ब दे रॅन फास्ट मी असं पण म्हणू शकलो असतो दे रॅन फास्ट ते जोरात पळाले परंतु ते खूप जोरात पळाले असं मला म्हणायचंय ना मग हे ते जोरात पळाले ॲडव्हर्ब हे फास्ट हे काय आहे ॲडव्हर्ब आहे परंतु त्या ॲडव्हर्बविषयी आपल्याला आणखी माहिती दिली व्हेरी या शब्दाने खूप ते खूप जोरात पळाले म्हणून ॲडव्हर्बविषयीसुद्धा जर एखादा शब्द माहिती देत असेल तर त्यालासुद्धा आपण ॲडव्हर्ब म्हणूया व्हेरी फास्ट सो नऊ नेक्स्ट लाईन मेनी ॲडव्हर्ब्स एंड विथ एल वाय म्हणजे पुष्कळ ॲडव्हर्बचा जो शेवट आहे तो एल वाय हा सफिक्स लागून होतो हा त्याला प्रत्यय लागतो त्या शब्दाला आणि त्याचं ॲडव्हर्बमध्ये रूपांतर होतं ठीक आहे सो आय होप यू ऑल हॅव अंडरस्टूड धीस व्हिडिओ व्हेरी व्हेरी वेल Uh, because uh, here only only one point we have taken for understanding adverbs. So I hope you all understood this uh, adverbs concept very clearly. If you have any difficulty or any doubt in your mind, you can comment me, I will try to explain or I will try to give you more uh, information about adverbs oh, okay Thank you all of you for watching my video. Also don't forget to subscribe my channel and don't forget to share these videos to your friends okay because this will help them to learn english language for sixth and seventh standard okay and it is purposeful purposely for marathi medium students because they have some difficulties and they have some problems to face uh, with this english language okay so it is important to share Again and again with your friends, then make a conversation with each other, and then you can uh, learn these concepts very well. Okay, thank you all of you. Bye, bye, everyone.